ही बातमी आपण सविस्तर बघूयात। तेव्हा मुंबईवरती निसर्ग नावाचं नवं संकट घोंगावतंय। निसर्ग या चक्रीवादळानं मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे। मुंबईपासून 450 किलोमीटर अंतरावरती सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि तो मुंबईच्या दिशेनं सरकतोय। पुढच्या 12 तासात या पट्ट्याचं वादळात रूपांतर होणार आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे। तेव्हा मुंबईसह 5 जिल्ह्यांना या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे आणि तुम्ही बघताय की हे चक्रीवादळ अजूनही 450 किलोमीटर दूर आहे। मात्र त्याआधीच आता मुसळधार पावसाला मुंबईसह इतर परिसरामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा हा जो जोर आहे तो पुढच्या काही तासांमध्ये वाढणार आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पुढच्या 24 तासात मुंबईसह इतरत्र पडू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला। त्याच अनुषंगाने बघूयात हा सविस्तर वृत्तांत। मुंबईवर आणखी एक नव संकट, चक्रीवादळाची मुंबईच्या दिशेनं कूच, निसर्गाचा धोका, मुंबईत अलर्ट। अरबी समुद्रात सुमारे 450 किलोमीटर अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, तो मुंबईच्या दिशेनं पुढे सरकतोय। येत्या काही तासात त्याचं वादळात रूपांतर होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। हे वादळ दमण आणि हरिहरेश्वरच्या मध्ये अलिबाग जवळ क्रॉस करण्याची शक्यता आहे। या क्रॉसिंगच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 पर्यंत राहणार आहे। त्यावेळी रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल। तसंच सामान्य लाटांपेक्षा जास्त 1.5 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या परिसरामध्ये हेवी ते व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचसोबतच मुंबईच्या लो लाईंग एरियामध्ये 1 ते 2 मीटर इतकं पाणी येण्याची शक्यता आहे। जे ॲस्ट्रॉनॉमिकल रेग्युलर वेव्स असतात त्याच्यापेक्षा 1 ते 2 मीटर इतक्या लाटा जास्त लाटा उसळण्याची शक्यता आणि बाकीच्या एरियामध्ये 1 ते 1.5 मीटर इतक्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या विविध किनाऱ्यांवर पालिका प्रशासनामार्फत जीवरक्षक गस्त घालताना दिसतात। सध्या आपण आहोत मुंबईच्या आक्सा बीचवर आणि सायक्लोन निसर्ग येण्याच्या अगोदरची आपण दृश्य इथे बघत आहात। कशा प्रकारे समुद्र जो आहे तो पूर्णपणे शांत आहे, याला आपण सायक्लोन येण्याच्या अगोदरची शांतता म्हणू शकतो। बीएमसी, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, नेव्ही आणि इतर यंत्रणांचे जे अधिकारी आहेत ते अनेक ठिकाणी सर्वे करत आहेत। काही ठिकाणी काही लोकॅलिटीजला इव्हॅक्युएट करण्यात आलेलं आहे। मच्छीमार लोकांसाठी देखील गाईडलाईन्स इश्यू करण्यात आलेली आहे। या सगळ्या भागात रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि सध्या यंत्रणांची तयारी पूर्णपणे त्यांनी आपली तयारी पूर्ण केलेली आहे। निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नौदलाच्या 5 रेस्क्यू टीम्स मुंबईत विविध ठिकाणी सज्ज आहेत। जशी प्रशासनाकडून मागणी केली जाईल, मदत मागितली जाईल तशी मदत उपलब्ध करून दिली जाईल असं नौदलानंही स्पष्ट केलंय। कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई।